माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 15 ऑक्टोबर ते 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने आज पंढरपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये वॉर्ड क्रमांक 16 माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात केलेली आहे. या अभियानासाठी आज इथे सन्माननीय नगराध्यक्षा साधनाताई भोसले, या वॉर्डाचे नगरसेवक आरोग्य सभापती विवेक परदेशी, सौ रेणुकाताई घोडके, माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोदले हे उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाचं पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेवल मोजण्यात येणार आहे, तसंच थर्मल स्क्रीन करून त्यांचं टेम्परेचर मोजण्यात येणार आहे. तसंच ज्या व्यक्तींना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, जसे की डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर असे जे आजार इतर आजार आहेत, त्याची नोंद नगरपालिकेच्या पथकामार्फत आणि स्वयंसेवकांच्या टीममार्फत घेण्यात येणार आहे. यापैकी कुठलेही 2 लक्षणं, म्हणजे ताप असेल किंवा जर ऑक्सिजन कमी असेल किंवा कोमॉर्बिड कंडिशन, कुठलेही 2 लक्षणं असतील तर अशा रुग्णांना तातडीने दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवण्याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे नगरपालिकेने त्याचं पण नियोजन केलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक वॉर्डामध्ये रोज 50 घरं नगरपालिकेची टीम करणार आहे आणि साधारण 10 ऑक्टोबरपर्यंत याची पहिली फेरी पूर्ण करणार आहे आणि 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दुसरी फेरीसुद्धा करून शहरातील प्रत्येक नागरिकाची तपासणी नगरपालिकेच्या मार्फत करण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश आहे की अशा तपासणीद्वारे लवकरात लवकर कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने आणि लवकरात लवकर उपचार करणं सोयीचं होईल आणि आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी याच्यामध्ये निश्चितपणे मदत होईल. तरी मी नागरिकांना सर्वांना आवाहन करतो की नगरपालिकेच्या पथकाला त्यांनी सहकार्य करावं. स्वतःला जर कुठलेही लक्षणं आढळली तर तातडीने नगरपालिकेच्या पथकाच्या हे निदर्शनास आणून द्यावं आणि लवकरात लवकर उपचार घेऊन कोरोनापासून आपल्या शहराला मुक्त करण्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं.